मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 97-65-066-495. नाशिकच्या गंगापूर रोडवरील बँकेत मोठी चोरी झालेली असून तब्बल 4.92 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी झालेली आहे. सोने तारण शाखेत चोरी झालेली असून बँकेतील CCTV देखील बंद होत्या. तर यावेळी माहितीगार व्यक्तीनेच चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान करोडो रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याने एकच खळबळ उडालेली असून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नाही, वित्तीय संस्थेचं जे तिजोरी आहे मुख्य, ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेधारकांकडून लोनच्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते, ते चोरी झालेले आहेत. मग आता आपण याबाबत काही इन्टिमेशन ICICI बँकेला दिलेली आहे का? ICICI बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ICICI बँक नाही, ऍक्च्युली ICICI होम फायनान्स आहे, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे. यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे. पोलिसांनी त्यांना लूप होल्स त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत. तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे. सर, इथून खासगी बँकांमध्ये जे असे तात्पुरते कॉन्ट्रॅक्टवर लोक नेमले जातात, तुम्हाला असं वाटतं की हे सगळे याचे परिणाम आहेत? प्रॉपरली नीट सुरक्षा होत नाही, लक्ष दिलं जात नाही, सुरक्षेचं पण प्रॉपर ऑडिट होत नाही. सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे, ते या बँकेने पण घेतलेलं आहे. पण जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही. आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घडलेली. असं म्हटलं जातं की ही चोरी जी आहे ती संपूर्णतः सुनियोजित होती आणि तिथल्याच कुठल्या तरी माणसाचा याच्यामध्ये सुनियोजित पद्धतीने हात असल्याचं कारण आहे. आपण कुठल्या संशयितांना काही ताब्यात वगैरे घेतलं आहे की? चोरी सुनियोजितच असणार, परंतु संशयितांचा तपास चालू आहे. संशयितांकडे सुनियोजितच आहे. अद्याप कोणाला अटक करण्यात आली आहे का? अटक केलेली नाही. संशयितांकडे तपास चालू आहे.